देशभरात बाप्पांच्या आगमनाबरोबरच विसर्जन देखील उत्साहात पार पडले जाते. तर यंदाही नागपूर पोलीस विसर्जनाच्या बंदोबस्तासाठी सज्ज झाले आहे. नागपुरात गांधीसागर तलाव येथे खासगी आणि सार्वजनिक मंडळाचे विसर्जन होणार असल्याने DCP यांनी या परिसराचे अवलोकन केले आहे. गणेश भक्तांना कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश DCP यांनी पोलिसांना दिले आहे. गांधीसागर तलाव परिसरातील शिवाजी पुतळा, गणेश पेठ, आगाराम देवी या ठिकाणी बॅरिकेटिंग केल्या जाणार असून जवळपास 150 कर्मचारी अधिकारी हा बंदोबस्त करणार आहे. DCP यांनी मार्गदर्शन 150 कर्मचारी अधिकाऱ्यांना याबाबत मार्गदर्शन केले असून पोलीस देखील सज्ज आहे. पोलीस निरीक्षक गणेश पेठ, क्राईम इन्स्पेक्टर आहे. आज रोजी माननीय DCP साहेब आले. गांधीसागर तलाव येथे मोठ्या प्रमाणात आमच्या इथे विसर्जन होणार आहे, खाजगी आणि सार्वजनिक गणपती मंडळ. त्या संबंधाने DCP साहेबांनी पूर्ण अवलोकन केलेले आहे, कोणत्या ठिकाणी बॅरिकेटिंग करायचं, कोणत्या ठिकाणी पॉईंट्स ठेवायचे, कुठल्याही पद्धतीने गणेश भक्तांना अडचण होणारीच नाही याची कशी काळजी घ्यायची, त्या संबंधाने वाहतूक निरीक्षक, आमचे सिनियर निरीक्षक, आम्ही सर्व अधिकारी त्यांना ब्रीफ करून गेलेले आहे. आम्ही शिवाजी पुतळा येथे पूर्ण बॅरिकेटिंग करणार आहे. टिळक पुतळा, नातिक चौक, गणेश पेठ, आग्याराम देवी या ठिकाणी व्यवस्थित बॅरिकेटिंग करून दोरी वगैरे बांधून सिस्टमॅटिक पद्धतीने कुठल्याही पद्धतीने विसर्जनच्या वेळेला अडचण होणार नाही त्याच्यासाठी साहेबांनी दिलेलं मार्गदर्शन सूचनेप्रमाणे आम्ही व्यवस्थित बंदोबस्त नेमू आणि त्या पद्धतीने बंदोबस्त व्यवस्थित पार पाडू.